नमस्कार मुलांना, आज आपण पाठ 16 वा दक्षिणेतील मोहीम या पाठाविषयी माहिती पाहणार आहोत। यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया मोहिमेचा बेत। आता आपण याआधी आपण पाहिलेलं आहे की राज्याभिषेकाचा सोहळा झालेला आहे। 6 जून 1674 मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला, पण हा आनंद काही फार काळ टिकू शकलेला नाही। पहा, 17 जून 1674 रोजी मासाहेबांचा मृत्यू झालेला आहे आणि यामुळे शिवरायांचा एक मोठा आधार गेलेला आहे। पूर्ण रयतेचे स्वराज्याचे आधारस्तंभ शिवराय होते, पण शिवरायांचा आधारस्तंभ हा जिजामाता होता। त्यांच्या जाण्याने शिवरायांच्या जीवनात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती, त्यांचा एक मोठा आधार हरवला होता, त्यांना अतिशय दुःख झाले होते। पण स्वतःचे दुःख गुरवाळत बसणे इतका वेळ त्यांच्याकडे नव्हता, कारण त्यांना आपल्या स्वराज्याचा गाडा हाकायचा होता। आज स्वराज्याचा गाडा हाकत असताना त्यांना स्वतःच्या वैयक्तिक दुःखावरती आनंदावरती नेहमीच संयम ठेवावा लागत असे, आणि यानुसारच शिवरायांनी आपला मोठा आधार, इतकं मोठं दुःख त्यांच्या जीवनात येऊन सुद्धा ते दुःख बाजूला ठेवून शिवरायांनी स्वराज्याचं कार्य पुढे नेण्याचं चालू ठेवलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा यानंतर शिवरायांनी दक्षिणेतील मोहिमेची योजना सुरू केलेली आहे, कारण आता सध्या तरी त्या काळामध्ये दक्षिणेतील बाजू मुळीशी स्वराज्याची स्थिरस्थावर झालेली होती, कारण आदिलशाही मुळातच मोडकळीस आलेली होती, त्यामुळे आदिलशाहीचा स्वराज्याला असणारा धोका आता पूर्णपणे कमी झालेला होता। परंतु उत्तरेमध्ये असणारा जो मुघल बादशाह आहे हा आपल्या स्वराज्याचा घास केव्हा घेईल हे सांगता येत नव्हतं। मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी तो टपूनच बसलेला होता, आणि तो केव्हाही आपल्या स्वराज्यावरती आक्रमण करू शकतो हे शिवराय जाणून होते। यामुळे शिवरायांनी दक्षिण मोहीम आपल्या हाती घेतलेली आहे, आणि या मोहिमेसाठी कुतुबशाहची काही मदत मिळते का हे पाहण्यासाठी त्यांना मदतीची मागणी केलेली आहे कुतुबशाहकडे, आणि कुतुबशाहांनी सुद्धा मोठ्या खुशीने शिवरायांना मदत करण्याचे कबूल केलेले आहे। हा एक हेतू शिवरायांचा दक्षिणेतील मोहिमेसाठी होता। तर दुसरा हेतू हा होता की शिवरायांचे सावत्र बंधू वेंकोजीराजे हे तंजावरचे जहागीर सांभाळत होते, तसंच शहाजीराजांची जी कर्नाटकमध्ये जहागीर होती ती सुद्धा हे वेंकोजीराजेच पाहत होते। त्या कर्नाटकमध्ये जहागिरीचा काहीही हिस्सा त्यांनी शिवरायांना दिलेला नव्हता। स्वराज्याच्या काळी त्या वेंकोजीराजांची काही मदत होते का हे पाहावं, त्यांना भेटावं, त्यांची समजूत घालावी असा शिवरायांनी विचार केला होता, आणि या दोन हेतूंसाठी शिवरायांनी दक्षिण मोहिमेची योजना आखलेली होती। आता शिवराय गोवळकोंड्याला भेट, शिवरायांची गोवळकोंड्याला भेट, शिवराय दक्षिण मोहिमेसाठी निघाले। साधारण 6 ऑक्टोबर 1674 रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवराय राजगडावरून दक्षिणेच्या मोहिमेसाठी बाहेर पडलेले आहे। यावेळी त्यांच्यासोबत 10,000 घोडदळ आणि 40,000 पायदळ एवढं मोठं सैन्य घेऊन शिवराय दिग्विजयासाठी निघालेले आहे। जात असताना त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला कुतुबशाहने भेटीचे निमंत्रण दिलेले आहे, आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण कुतुबशाहला भेटावं आणि नंतर आपल्या मोहिमेमध्ये पुढे जावा असा शिवरायांनी विचार केला, आणि मोहिमेला निघाल्यानंतर प्रथम ते कुतुबशाहच्या भेटीसाठी गेले। शिवरायांचे स्वागत कुतुबशाहने अतिशय जल्लोषाने मोठ्याने केलेले आहे, आनंदाने केलेले आहे। शिवरायांच्या सर्व सैन्याची योग्य बर्दास्त या कुतुबशाहने ठेवलेली आहे। अबुल हसन कुतुबशाह या कुतुबशाहची राजधानी गोवळकोंडा, या गोवळकोंड्यामध्ये जेव्हा शिवरायांनी प्रवेश केला तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा गोवळकोंड्याची जनता उभी होती आणि आपापल्या घरातून शिवरायांवरती फुलांचा वर्षाव करत होती। जो तो शिवरायांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी आतुरलेला होता, कारण शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे त्यांच्या कानापर्यंत पोहोचले होते। शिवरायांनी केलेला अफजलखानाचा वध असो किंवा शाहिस्तेखानाची केलेली फजिती असो किंवा त्यांच्या आग्र्याहून झालेली सुटका असो, ही बातमी सर्वत्र पसरलेली होती आणि त्यांच्या पराक्रमाचे गोडवे ह्या जनतेला माहिती होते। त्यामुळे ही सगळी जनता शिवरायांना प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी आतुर झाली होती, आणि जेव्हा या गोवळकोंड्यामध्ये शिवरायांनी प्रवेश केला तेव्हा या सर्व रयतेने, कुतुबशहाच्या रयतेने शिवरायांच्या अतिशय आनंदामध्ये जल्लोषामध्ये स्वागत केलेले आहे। या सर्व जनतेचा स्वागत स्वीकारून शिवराय कुतुबशहाच्या दरबारात पोहोचलेले आहे। कुतुबशहाने शिवरायांसाठी आपल्या बरोबरीचं एक आसन बनवून घेतलं आणि त्या आसनावरती शिवरायांना त्यांनी विराजमान केलेला आहे। शिवराय तिथे विराजमान झाल्यानंतर त्यांचा योग्य दरबारात असणारा सत्कार पाहून चार
हे आपल्याकडून त्यांनी शिवरायांकडे कुतुबशहाने शिवरायांना दिलेला आहे. हा सर्व लावच्या मांडून शिवराय दर मजल करत दिग्विजयासाठी पुढे पुढे सरसावत आहे. आता आपण पाहूया चिंचिचिंग. कुतुबशहाकडून निघाल्यानंतर शिवराय लहान मोठे किल्ले घेत 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 काही भाग जिंकत पूर्व आपल्या देशाच्या पूर्व किनाऱ्यावरती येऊन पोचलेले आहे. आणि तेथे चेन्नईच्या दक्षिण बाजूला चिंची नावाचा एक किल्ला होता. तो अतिशय मजबूत आणि भक्कम होता. जसा आपल्या स्वराज्यामध्ये रायगड हा किल्ला मजबूत व भक्कम आहे, अगदी त्याच पद्धतीनं हा दक्षिणेत असणारा चिंची किल्ला. आणि हा चिंची किल्ला शिवरायांनी जिंकला आणि स्वराज्यासाठी दक्षिणेत खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचं आणि एक मोठं स्थान निर्माण झालेलं आहे. त्या चिंची किल्ल्यापासून जवळ असणारा एक वेल्लूरचा किल्ला होता. शिवरायांनी चिंची जिंकल्यानंतर आपली मोहीम वेल्लूरच्या किल्ल्याकडे वळवली आहे आणि वेल्लूरच्या किल्ल्याला शिवरायांनी काही महिने वेढाही दिलेला आहे. पण तरीही तो काही किल्ला हातात येईना. मग शेवटी शिवरायांनी काय केलं की वेल्लूर किल्ल्याच्या जवळ असणाऱ्या एका डोंगरावरती आपले तोफखाने सगळे चढवले आणि तिथून किल्ल्यावरती तोफांचा मारा केला आणि हा वेल्लूर किल्ला काबीज केलेला आहे. अशा प्रकारे शिवरायांनी साधारण 20 लक्ष उत्पन्नाचा प्रदेश या मोहिमेमध्ये जिंकलेला आहे. आणि हा सगळा प्रदेश कर्नाटकाच्या आसपासचाच प्रदेश आहे, म्हणजे आपल्या स्वराज्याच्या दक्षिण भागातील प्रदेश आहे. हा जर प्रदेश आपण पाहिला तर शिवरायांनी स्थापन केलेले हे जे स्वराज्य आहे, हे स्वराज्य सालेरपासून जिंजीपर्यंत कोणत्या पद्धतीने पसरलेले आहे हे आपण आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेल्या आराखड्यामध्ये पाहू शकतो. स्वराज्यापासून दक्षिण मोहिमेमध्ये आल्यानंतर शिवरायांनी किती लहान मोठे किल्ले घेतले आणि किती मोठा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला हेही आपल्याला त्याच्याकडून लक्षात येईल. शिवरायांचा दक्षिण मोहिमेतील एक हेतू तरी साध्य झाला. आता त्यांचा दुसरा हेतू होता, तो म्हणजे वेंकोजी राजांची भेट. बघा, शिवरायांनी पहिला हेतू साध्य झाल्यानंतर आपल्या दुसऱ्या हेतूकडे लक्ष वळवलेले आहे आणि त्यांनी वेंकोजी राजांना भेटीचे निमंत्रण दिलेले आहे. वेंकोजी राजे थोडे नाखुशीने शिवरायांना भेटण्यासाठी आलेले आहे. जेव्हा वेंकोजी राजे शिवरायांना भेटण्यासाठी आले तेव्हा शिवरायांनी त्यांचा योग्य मानसन्मान केलेला आहे, त्यांचा पाहुणचार केलेला आहे. स्वराज्याच्या कामी मदत करावी, सहकार्य करावं अशी गळ शिवरायांनी वेंकोजी राजांना घातलेली आहे. पण वेंकोजी राजे या गोष्टीसाठी स्वराज्यासाठी कोणताही प्रतिसाद देत नव्हते. काही दिवस शिवरायांबरोबर वेंकोजी राजे राहिले आणि शिवरायांना काहीही न सांगता एका रात्री अचानक ते शिवरायांच्या छावणीतून निघून गेले आणि तंजावरला गेल्यानंतर त्यांनी स्वतःच्या सैन्यासह शिवरायांच्या छावणीवरतीच हल्ला केला. या हल्ल्यामध्ये शिवरायांच्या सैन्याने या वेंकोजी राजांचा योग्य समाचार घेतलेला आहे, वेंकोजी राजांचा पराभव झालेला आहे. परंतु या सर्व घडामोडींमुळे शिवरायांना खूप दुःख झालेलं आहे. वाईट वाटलेलं आहे की आपल्या सावत्र भावाला आपण इतकं समजावून सांगतो तरीही तो स्वराज्याच्या कामी मदत करत नाही, उलट आपल्याच सैन्यावरती तो हल्ला करतो. आणि एवढं होऊन सुद्धा शिवरायांनी या वेंकोजी राजांना जिंजीच्या दक्षिणे बाजूला जिंजीच्या दक्षिणेला असणारा काही भाग हा वेंकोजी राजांना दिलेला आहे. तसंच या वेंकोजी राजांच्या ज्या पत्नी होत्या दीपाबाई, या दीपाबाईंना साडीजोडीसाठी म्हणून कर्नाटकातील काही भाग दिलेला आहे. अजून म्हणून शिवराय या वेंकोजी राजांना समजुतीचे पत्र पाठवत होते की कधीतरी ह्या वेंकोजी राजांचं मन बदलेल आणि त्यांचं सहकार्य आपल्या स्वराज्याला मिळेल असा एक हेतू शिवरायांचा होता. आणि त्यानुसार ते अनेकदा वेंकोजी राजांना समजुतीचे पत्र पाठवत होते. त्यातीलच एका पत्रात शिवरायांनी त्यांना लिहिलं होतं, परत्या शत्रूचा भरवसा धरू नये, पुरुषार्थ गाजवा. वेंकोजी राजांचं मन वळवण्याचा, त्यांना स्वराज्याच्या कार्यात सहभागी करून घेण्याचा शिवरायांनी आपल्याकडून पुरेपूर प्रयत्न केला. परंतु शिवरायांना यामध्ये काही यश आलेलं नाही आणि अखेर शिवराय मार्च 1678 प्रथम स्वराज्यामध्ये पंढरगडावर पोहोचले व तिथून ते रायगडेत रवाना झालेले. साधारण 1.5 वर्ष चाललेल्या या सलग मोहिमेमध्ये शिवरायांना खूप दगदग झाली होती. आणि ही दगदग होत असतानाच अचानक त्यांना जंजिऱ्याच्या सिद्धीविरुद्ध आरमारी मोहीम आखावी लागलेली आहे, पार पाडावी लागलेली आहे. ही सलग होणारी शिवरायांची धावपळ दगदग गेली अभिरत 35 वर्ष चालू होते, कारण शिवरायांचं त्यावेळेचं वय होतं 50 वर्ष. आणि सलग
लागला होता. आणि अखेर एक अनपेक्षित गोष्ट घडली जी आपल्या सर्वांसाठी अतिशय दुःखदायक आहे, ती म्हणजे रयतेचा वाली गेला. 3 एप्रिल 1680 रोजी शिवराय आपल्या सर्वांचा निरोप घेऊन गेले. बघा, आपल्या सर्वांना दुःखसागरात रोखून शिवरायांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. आपल्या सामर्थ्यावरती मोठमोठ्या शत्रूंवरती सहजरित्या विजय मिळवणारे हे शिवराय, तसंच स्वतःचं अंधारातून उजेडाकडे जात शून्यातून स्वतःचं नेहमी स्वराज्य या शिवरायांनी निर्माण केलं होतं. रयतेचा वाली गेला, आपल्या हयातीत महाराजांनी केवढं मोठं कार्य केलं. अखिल महाराष्ट्रात महाराजांच्या कार्याला तोड नव्हतं. महाराष्ट्राचे थोर राष्ट्रकृत हे शिवराय होते. शिवरायांचं कार्य आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे, यावरून आपल्या लक्षात येतं त्यांचं चातुर्य बुद्धिकौशल्याचा वापर करून त्यांनी स्वराज्य कशाप्रकारे निर्माण केलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण या पाठामध्ये शिवरायांनी केलेल्या कार्याचा अभ्यास केलेला आहे.